2020 हे वर्ष सिनेसृष्टीतील चांगलं वर्ष ठरलं नाही आहे. या चालू वर्षात कोरोना विषाणूने अनेकांना आपल्या विळख्यात सामावून घेतलं. त्यातच वर्षभरात अनेक बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींच्याही निधनाच्या वृत्तानं चाहत्यांना आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का दिलाय. यावर्षी बॉलिवूडमध्ये सगळ्यात पहिली एक्झिट घेतली ती प्रख्यात संवेदनशील अभिनेता इरफान खानने. त्यानंतर ऋषी कपूर, सुशांत सिंग राजपूत असे अनेक हरहुन्नरी कलाकार या चित्रपटसृष्टीने गमावले. अभिनेता फराज खान. अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या मेहंदी या चित्रपटातून तिच्या पतीच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता फराज खान याचंही निधन झालं. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे त्रस्त असलेल्या फराजवर बँगलोर येथे उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट हिने फराजच्या निधनाची दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. अभिनेता सुशांत सिंग राजपूत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील वातावरण चांगलंच तापलं होतं. बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंपूशाहीविरुद्ध बातम्यांनी सोशल मीडिया ढवळून निघाला. दरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर हजारो छोटे मोठे बदल घडून आले. सुशांत सिंगच्या जाण्यानं अनेकांना धक्का बसला तर अनेकांना चटकाही बसला. अभिनेता चिरंजीवी सारजा. साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता चिरंजीवी सारजा याचं 39व्या वर्षी निधन झालं. चिरंजीवी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानं टॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती. चिरंजीवी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे बंगलोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचंही निधन झालं. ते 67 वर्षाचे होते. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली होती. ऋषी कपूर यांना 2018 पहिल्यांदा कर्करोग झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. याच रुग्णालयात कॅन्सरच्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गायक वाजिद खान. बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेली जोडी म्हणजे साजिद वाजिद. त्याच जोडीतील वाजिद खान यांचा मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ते 42 वर्षाचे होते. तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर, दबंग यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली, गायली आणि त्याला संगीतही दिलं. वाजिद खान यांना किडनीचा तसेच हृदयविकारांचा त्रास होता. मात्र वाजिद खान एवढ्या लवकर आपलं जग सोडेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. अभिनेता इरफान खान. यावर्षी बॉलिवूडमध्ये सगळ्यात पहिली एक्झिट घेतली ती प्रख्यात संवेदनशील अभिनेता इरफान खानने. केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही इरफान खानने अभिनयाचा डंका वाजवला होता. इरफानला न्यूरोएंडोक्राईन ट्युमर नावाचा भयंकर कॅन्सर झाला होता. त्यावर मात करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु 29 एप्रिल रोजी त्यानं एक्झिट घेतली. इरफानच्या मृत्यूच्या दुःखात संपूर्ण बॉलिवूड आणि त्याचे चाहते बुडाले आहेत. अभिनेत्री चित्रा कामराज. दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज हिने आत्महत्या केली. चेन्नईतील नसरपेठ येथील हॉटेलमध्ये चित्रानं गळफास लावून घेतला होता. नैराश्य आल्यामुळे चित्रानं हे पाऊल उचलल्याचं सगळीकडे सांगितलं जात आहे. ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन. मराठीतील हरहुन्नरी कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते असलेले रवी पटवर्धन यांनी सुद्धा याच वर्षी एक्झिट घेतली. अगबाई सासूबाई सिरियलमध्ये सासरे ही भूमिका बजावताना त्यांनी सगळ्यांच्या मनावर राज्य केलं. मात्र 84व्या वर्षी त्यांनी ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पटवर्धन यांनी हिंदी, मराठी आणि मालिकांमध्ये सुद्धा महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या.
गायक SP बालसुब्रमण्यम. प्रसिद्ध पार्श्वगायक SP बालसुब्रमण्यम यांनी 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आवाजाचा जादूगार असलेल्या SP बालसुब्रम यांनी आजवर तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये जवळपास 40,000 गाण्यांना आपला आवाज दिलाय. त्या 40,000 गाण्यांपैकी साथिया तूने क्या किया हे गाणं सगळ्यांच्या मनावर चांगलंच बिंबलंय. निशिकांत कामत. मुंबई मेरी जान, दृश्यम, फोर्स, मदारी यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी सुद्धा याच वर्षात जग सोडलं. ते 50 वर्षाचे होते. कोरिओग्राफर सरोज खान. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी 71व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं होतं. सरोज खान यांचा समावेश बॉलिवूडच्या दिग्गज नृत्य दिग्दर्शकांमध्ये होतो. त्यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना नृत्याचे धडे देखील दिले होते. 2020 हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच हलाखीचं होतं, तसंच ते बॉलिवूडकरांसाठीही चांगलंच चटका लावून जाणारं होतं. शिवानी पांढरे, डिजिटल प्रभात, पुणे.